आज आपण बातमी या घटकावर संवाद साधणार आहोत, बरं का? हा, तुमच्या शेजारी राहणारे आजोबा जिना उतरताना पडले आणि त्यांना खूप लागलं, तर तुम्ही काय करता? घरी जाऊन आईला लगेच सांगता, होय ना? हो, यालाच बातमी असे म्हणतात. आता बातमी कशी तयार करतात? तर एखाद्या प्रसंगाची, घटनेची, कार्यक्रमाची सत्य माहिती थोडक्यात लिहून काढणे म्हणजे बातमी तयार करणे होय. बघा, आता तुम्हाला कोणकोणती वर्तमानपत्र माहिती आहेत ग? प्रतीक्षा तू सांग बरं. पुढारी महाराष्ट्र टाइम्स. बरोबर. तुझ्या? सकाळ, लोकसत्ता. बरोबर. आता मी तुम्हाला एक बातमी दाखवणार आहे. हा बघा, आणि ही बातमी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, बरं का? बोअरवेल मध्ये अडकला 6 वर्षाचा बालक. मांडवगड फाटा येथील ही घटना आहे. आणि ती घटना केव्हा घडली, किती वाजता घडली हे आणि स्थळ कोणते हे याच्यात लिहिलेलं असतं, बरं का? आता प्रतीक्षा तू मला सांग बरं, ह्या वर्तमानपत्रात तुला विज्ञानावर आधारित एखादी बातमी माहिती का गो? ही बघा, विज्ञानावर आधारित. आता तुझ्या, तू सांग, क्रीडेवर आधारित बातमी कुठे आहे आणि ती कोणत्या पानावर आहे बरं? बाई, ही बघा. बरोबर, छान. आता तुम्हाला दोघींना या वर्तमानपत्रात बोधकथा आणि एखादा विनोद सापडतोय का बघा बरं? बाई, ही बघा बोधकथा. ऋतुजा, तू विनोद शोधून दाखव बरं. बाई, हा बघा विनोद. वाचून दाखव बरं. वडील म्हणाले, बाळ, आजचे काम आताच करावे. मुलगा म्हणाला, होय बाबा, आजीला सायंकाळसाठी आणलेला केक मी आताच खाल्ला आहे. प्रतीक्षा, तू क्रीडे संबंधी एखादी बातमी वाचून दाखव बरं. पात्रता फेरीच्या अखेरच्या स्पर्धेसाठी दिनेश गुंडपंच. पुणे तारीख 3 जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने उद्यापासून तारीख 4 तुर्कस्तान मध्ये इस्तंबूल येथे सुरू होत असलेल्या दुसऱ्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या कुस्ती स्पर्धेसाठी पुण्याच्या दिनेश गुंड यांची पंच म्हणून निवड झाली आहे. ही स्पर्धा 8 मे पर्यंत होणार आहे. कळले का आता तुम्हाला बातमी कशी तयार करतात आणि का तयार करतात ते? हो. अच्छा,